या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। ICICI बँक शाखा अर्ली यांच्याकडून ग्राहकांना व शेतकऱ्यांना ज्या काही योजना सेवा दिल्या जातात याची त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये। अधिकाऱ्यांना विचारले असता फक्त कर्ज वाटप चालू आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज पाहिजे याची विचारपूस केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना व ग्राहकांना कोणत्या प्रकारचे कर्ज सेवा योजना मिळते याची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून तो स्वतः माहिती पुस्तक पाहून त्याला कोणत्या प्रकारचे कर्ज घ्यावयाचे आहे व ते स्वतः ठरवेल आणि त्या अनुषंगाने तो सर्व कागदपत्रांची पूर्तता करेल। कर्ज कोणत्या प्रकारचे घ्यायचे ते शेतकऱ्याला ग्राहकाला स्वतःलाच ठरवू द्या। कर्ज द्यायचं की नाही द्यायचे ते बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पाहणी करून ठरवावं व नंतर कर्ज वाटप करण्यात यावं। आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना बँक कोणत्या प्रकारच्या सुविधा देते याची पुरेपूर माहिती नसते, त्यामुळे तो खाजगी पतसंस्था, खाजगी सावकार, खाजगी फायनान्स यांच्याकडे ओढला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं आणि यात जर तो अडचणीत आला तर खाजगी सावकार फायनान्स यांचे व्याज भरता भरता पूर्णपणे उद्ध्वस्त होतो व शेवटी तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो। यासाठी प्रहारकडून ICICI शाखा अर्ली येथे डिजिटल बोर्ड अथवा माहिती पुस्तिका उपलब्ध करून द्यावी, तसेच कोणत्या प्रकरणासाठी किती कालावधी लागतो याची माहिती फलक लावण्यात यावा असे निवेदन मंगळवेडा शाखेत 15 दिवसांपूर्वीच 13 जून रोजी देण्यात आलं, परंतु याचे अद्याप उत्तर न आल्याने आज रोजी गांधीगिरी मार्गाने ICICI शाखा वर्डीची पूजा करून शाखाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी फलक लावण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे। जर 15 दिवसात बोर्ड लावले नाही तर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील व शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, जिल्हा युवक अध्यक्ष संतोष पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी प्रहारचे शहर अध्यक्ष सचिन साळुंखे, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष पाटील मॅडम, कार्याध्यक्ष अमोघसिद्ध काकणकी, संपर्क प्रमुख चेतन वाघमोडे, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, विभाग प्रमुख सारिका अवचाळे, चांतारा शेख वाघमारे, अंजली कारंबे, सोनाली शिरसटकर, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर, विभाग संपर्क प्रमुख महेश तळले, फैयाज मुलानी, अमोघसिद्ध पाटील, मुन्ना डलाईत, प्रशांत पोपळकर, नवनाथ लोहार, दत्ता नागणे, समाधान नागणे, बिरू पांढरे, समाधान बावळे, विकास मोहिते, काकासाहेब नकाते, बिरू कोकरे, सिद्धू बिराजदार, कांतू भांजे, राहुल कोकरे, अमृत हेळगडकर, शिवाजी कोळी, नागेश मलकारी, मुमदीन शेख मलकांना अथनी, नागेश बनसोडे, बापू घोडके, बंडू कोळी, अप्पराया ककनकी, सिद्धारापा ककनकी, मल्लू तळे, अमृत पवार, राजकुमार स्वामी तसेच अळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, जय प्रहार। आज प्रहार संघाच्या माध्यमातून अर्ळीतील ICICI शाखा ब्रँच अर्ळी शाखेमध्ये आपण या ठिकाणी आलोय आणि ICICI बँकेमधून बऱ्याच शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अडचणी आणि फोन येत होते। त्यानंतर मी बँकेचे जे काही शाखा अभियंता आहेत, प्रबंधक आहेत, त्यांची भेट घेतली आणि त्यांना भेट घेऊन त्यांना विचारणा केली असता आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो असं सांगण्यात आलं। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी येत होत्या, ज्या शेतकऱ्यांचे फोन होते, त्या सर्व शेतकऱ्यांची विचारपूस केली असता बऱ्याच अडचणी आम्हाला या ठिकाणी आढळून आल्या। त्यानंतर बँक अधिकाऱ्यांची भेट घेऊन बँक अधिकाऱ्यांना आम्ही सांगण्यात 13 जून 2022 रोजी त्या ठिकाणी बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या काही सोयीसुविधा दिल्या जातात, तसेच ज्या काही कर्ज प्रकरणी केली जातात त्या कर्ज प्रकरणांचे डिजिटल बोर्ड या ठिकाणी बँकेत लावले पाहिजेत अशी आपण मागणी केली होती। परंतु कुठल्या प्रकारचे बोर्ड अजून या बँकेमध्ये लावले गेलेले नाहीत। तर आज मी साहेबांना विनंती करतो की गांधीगिरी मार्गाने या ठिकाणी बँकेची पूजा करून बँक अधिकाऱ्यांना एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी गांधीगिरी मार्गाने आम्ही या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करतोय आणि यातून एक त्यांना संदेश द्यायचा आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी काही प्रकरणं असतील तीही त्या शेतकऱ्यांना लवकर तात्काळ त्यांना मंजूर करून द्यावीत, शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आणि बँकेच्या मार्फत जी काही प्रकरण आपण करतोय, ज्या काही सेवा देतोय त्याचे डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत आणि कोणत्या कर्जासाठी किती कालावधी लागतोय अशा प्रकारचा कालावधीचा बोर्ड सुद्धा यांनी बँकेमध्ये लावावा अशी या ठिकाणी नम्रतेने विनंती करतोय आणि ह्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी फलक लवकरात लवकर लावत अशी या ठिकाणी विनंती करतो। जर 15 दिवसांमध्ये यांनी फलक जर नाही लावले तर जवळजवळ 100 ते 200 शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी अर्ली बँक बंद करून या ठिकाणी ताले ठोकणार आहे असा इशारा आम्ही या ठिकाणी देतोय। जय हिंद, जय प्रहार। प्रहार संघटनेचा जय असो। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राइस, बीफ चीज अंगुरी, बड़े मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राइस, चिकन मालवनी, स्पेशल बड़े मियां चिकन,
चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिरयानी, चिकन बिरयानी, बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर।